नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. गावाने मिळून उधळून लावला दलित मुलाच्या धर्मांतराचा डाव. श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की श्रीरामपूर मधील 12 वर्षाचा सार्थक नावाचा मुलगा एका ठिकाणी खेळायला जायचा. त्याच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटलंय की माझ्या परिवारासोबत राहत्या घराच्या मागे जुन्या पडलेल्या घराच्या जागेवर माझा 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या गुडघ्यावर बसून त्याचे दोन्ही हात ठेवलेल्या अवस्थेत बसलेला दिसला आणि तो त्याच्या तोंडातून काहीतरी उच्चार करत असताना पाहिलं. तेव्हा त्याला विचारलं असता तो प्रार्थना करत होता. त्याला हे गावातील मौलाना यांनी शिकवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे मौलानाने मुलाला धमकी दिली की तू आमच्या धर्मात आला पाहिजे नाहीतर दोरीने बांधून टाकू आणि याची वाच्यता केली तर तुमचे गावात एकच घर आहे तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकू अशी धमकी दिली असं या फिर्यादीत म्हटलंय. झाला प्रकार जेव्हा गावकऱ्यांना समजला तेव्हा गावकरी एक झाले आणि हे कार्य करणाऱ्या मौलवी आणि त्यांच्या साथीदारांविषयी असंतोष व्यक्त केला. पोलीस या मौलवीला लवकरच बेड्या ठोकणार आहेत. बंगाल आणि केरळ सारखी स्थिती महाराष्ट्रातही निर्माण होतीये की काय अशी भीती नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.